महापुरुषांच्या बदनामी विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाने पुकारलेल्या बंदला सोलापूर जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्व बाजारपेठा बंद ठेवून अपप्रवृत्तीचा जाहीर निषेध केला. बस स्टँड, नवीपेठ, चाटी गल्ली, बेगमपेठसह शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठा, दुकाने, ऑफिस बंद ठेवून सोलापूरकरांनी बंदमध्ये सहभाग नोंदवला. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत रॅली निघाली. सदर रॅलीत प्रचंड जनसमुदाय सहभागी होऊन बंद शांततेत पूर्ण करण्याचे आवाहन केले. जनता पार्टी सोडून सगळ्या पक्षांनी सगळ्या जाती धर्माने जो सोलापूरचा बंद पुकारला होता त्या बंदला 100% प्रतिसाद या राज्य शासनाच्या विरुद्ध या केंद्र शासनाच्या विरुद्ध सोलापूर जनतेने बंद करून आपला निषेध केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान, महात्मा ज्योतिबा फुले यांचा अपमान, कर्मवीर भाऊराव पाटलांचा अपमान, राज्यपाल कोश्यारी, चंद्रकांत पाटील, सुरेंद्र त्रिवेदी वगैरे भारतीय जनता पार्टीची लोक सतत करत आहेत. आणि त्यामुळं गेले 7 ते 8 दिवसात मध्यवर्ती महामंडळाने निर्णय घेतला आणि या महामंडळाच्या निर्णयाला राष्ट्र असू दे, काँग्रेस असू दे, शिवसेना असू दे, भाजप असू दे, बसपा असू दे, वंचित आघाडी असू दे, MIM असू दे, जे काही पक्ष असतील, जे काही जाती धर्म असतील, या सगळ्यांनी बंद पुकारला, 100% बंद केला, त्याबद्दल मी त्याचं अभिनंदन करतो. आणि आजच्या या मोर्चाची सांगतेच्या समयी नूतन झालेले काँग्रेसचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांनी आपले विचार थोडक्यात मांडावे असे मी त्यांना विनंती करतो. शिवाजी महाराज त्या देशाला ज्यांनी घटना दिली, बाबासाहेब आंबेडकर साहेब, क्रांतीवीर ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, ज्या ज्या महापुरुषांचं या सातत्याने गेल्या 3 महिन्यामध्ये अवमान होत आहे, त्याचा आक्रोश सोलापूर शहरामध्ये शिवजन्मोत्सव मंडळ लीड घेतला आणि सोलापूर शहरातल्या तमाम सर्व जाती समाजी सर्व पक्षाच्या लोकांनी यांना पाठिंबा दिला आणि सोलापूर शहरामध्ये आज कडक बंद होत आहे. मी या ठिकाणी म्हणेन, नेमका पत्ता कडवा आहे, कोश्यारी भडवा आहे. हे भडवे लोक छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकरांच्या मताचा जोगवा मानून मागून हे महाराष्ट्र राज्य करत आहेत. यांना लाज वाटत नाही, त्या कोश्यारीला पहिल्यांदा हटवलं पाहिजे, चंद्रकांत दादाचा या ठिकाणी राजीनामा घेतला पाहिजे. ह्या लोकांच्या तीव्र आमच्या सोलापूर शहरातल्या भावना आहेत आणि ना हटवल्याशिवाय आम्ही सर्व ग बसणार नाही. मी अधिक वेळ बोलणार नाही, अनेक सगळे व्यक्ती आहेत, पण काँग्रेस पक्षाकडनं व माझ्या सर्व भागातील हिंदू बांधव, मुस्लिम बांधव सगळ्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी सामील झाले, आमचा पाठिंबा आहे. त्याच्यानंतर भारत जाधव बोलतो. आणि शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या पक्षाच्या वतीने या सरकारचा धिक्कार, कोश्यारी चले जाओ, चंद्रकांत पाटील चले जाओ, यासाठी हा भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सगळ्या समाजातील लोक आलेले आहेत. इथं बहुजन समाज सगळा आहे, इथं माळे आहे, साळे आहे, मुस्लिम आहे, मराठा आहे, दलित आहे, सर्व समाजाचे लोक आलेले आहेत. हा उद्रेक फक्त एवढ्यासाठी आहे की सतत शिवाजी महाराजांचा अपमान करणारे जे लोक आहेत त्यांना या महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून काढलं पाहिजे, या मंगल प्रभात लोढाला काढलं पाहिजे, या प्रसाद लाडला हकललं पाहिजे, या चंद्रकांत पाटलाला हकललं पाहिजे. हा उद्रेक त्याच्यासाठी आहे. आपण पाहू शकता लवकरात लवकर यांचा सगळ्यांचे राजीनामा घेतले नाही तर हा उद्रेक हिवाळी अधिवेशनावर नागपुरात दडकेल हा माझ्या सरकारला इशारा आहे. जय भीम, जय भीम. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.